उजनी कालव्याद्वारे हिप्परगा तलावात पाणी सोडण्यात येणार असून ते येत्या 2 दिवसात पोहोचेल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली. उजनी आणि नीरा धरणातून कॅनॉलद्वारे तलाव मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी मध्यम प्रकल्पात तलावात उजनी धरणातील नदीद्वारे वाहून जाणारं पाणी सोडण्याची मागणी केली होती. नीरा धरणातून पाणी सोडलं जात आहे ते पाणी पंढरपूर येथील तिसंगी तलावात सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर नीरा धरण अधिकाऱ्यांनी पिकांना पाणी दिल्यानंतर तलावात पाणी सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं. शिवाय उजनी धरणातून कालव्याद्वारे हिप्परगा तलावात पाणी सोडणं बंद केलं होतं, आता पुन्हा पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या 2 दिवसात कालव्याद्वारे हिप्परगा तलावात पाणी येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केलं.